मुंबईमधील 26 जुलैच्या महापुराला 19 वर्ष पूर्ण झाली आहेत. 26 जुलैच्या महापुराची मुंबईकरांमध्ये अजूनही धडकी कायम आहे. कलिनाच्या एअर इंडिया कॉलनीमध्ये सगळ्यात आधी हा पूर आलेला होता. अजूनही तो दिवस इथं काम करणाऱ्या लोकांच्या लक्षात आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी. बघूया. 26 जुलै महापूर ही तारीख आणि महापूर म्हटल्यावर मुंबईकरांना अजूनही धडकी ही भरतेच. आणि जिकडे सगळ्यात जसा परिणाम झाला आपण आता तिकडे आलो आहोत. 19 वर्ष पूर्ण झालेली ही खऱ्या अर्थानं आज या 26 जुलैला आहे. आणि आपण जिकडे आहोत ते म्हणजे एअर इंडियाची ही कॉलनी जी कलिनाला आहे, ज्याचे पूर्ण मजला जो आहे 1.5 मजला तो पाण्याखाली तेव्हा गेला होता. आपण बघतो तर सगळ्यात जास्त एफेक्टेड जे एरिया होता त्याच्यामधून कलिनाचा हे एअर इंडिया कॉलनीचा एरिया होता. जिकडे दुसऱ्या बाजूला पण आपण बघितलं तर दुकान जे सगळे आपण दिसतात ते संपूर्ण दुकान आणि संपूर्ण गल्ली जी होती ती पाण्याखाली गेली होती. 2005 साली घडलेली जी घटना होती जेव्हा खरं तर प्रत्येक मुंबईकरांना त्यांनी नंतर विचार करायला लावलं तो महापूर खऱ्या अर्थानं त्याची धडकी अजूनही लोकांच्या मनात खल निर्माण होताना दिसतंय. एकंदर पाहिलं गेलं तर आपण एअर इंडियाच्या या रस्त्याला आहोत, एअर इंडिया स्टाफ कॉलनीच्या रस्त्याला आहोत, जिकडे सगळ्यात मोठा परिणाम या महापुरात झालेला आणि तोच महापुराचा परिणाम अजूनही लोकांना धडकी भरताना दिसत. 19 वर्ष जरी पूर्ण झालेली असेल तरीही अजूनही लोकांना त्या महापुराची आठवणी अजूनही तेवढ्या ताज्या आहेत. बरोबर श्रेयस सावंत, पुणे न्यूज, मुंबई. तर 26 जुलै 2005 महापुरासंदर्भामध्ये ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी. बघूया. 26 जुलै 2005 मुंबईत आलेल्या महापुराचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसला होता, मात्र मुंबईत राहणाऱ्या सेलिब्रिटीजना सुद्धा याचा फटका बसला होता. याचं एक महत्त्वाचं उदाहरण आणि लक्षात राहिलेलं उदाहरण म्हणजे बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगला. मी आता जुहूच्या त्या प्रतीक्षा बंगल्याच्याच चौकामध्ये आहे. जुहूचा अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगला हा मध्यवर्ती ठिकाणी आहे. हा भाग समुद्राचा आहे आणि दुसऱ्या बाजूला मोगरा नाला जो आहे तो वाहतो. या नाल्याचं पाणी जे आहे ते या भागात पसरलं होतं. जवळजवळ गुडगाभरापेक्षा म्हणजे आपण म्हणू शकतो कमरे एवढं पाणी या भागात पसरलं होतं. आणि त्यावेळी अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यामध्ये जनक असेल किंवा प्रतीक्षा या बंगल्यामध्ये पाणी शिरलं होतं. तेव्हा अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंब प्रतीक्षा या बंगल्यात होते. आणि त्यावेळी पाणी बाहेर काढताना अख्खं कुटुंब जे आहे ते दिसलं होतं. जसं सर्वसामान्य मुंबईकरांना या पुराचा फटका बसला होता तसाच अमिताभ बच्चन यांच्यासारख्या बॉलिवूडच्या महानायकाला सुद्धा याचा फटका बसला होता. कॅमेरापर्सन नागेश धोत्रे, सर पंकज दळवी, पुणेरी न्यूज, मुंबई.